नमस्कार, मी प्रियंका आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। आपण घेतलेले आहे मोठी वाटी बेसन पीठ, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, जिरं, खोबरं यांची पेस्ट घेतलेली आहे, तसेच हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ। आपण चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत बेसन पीठ। त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट घालायची आहे। त्यानंतर एक चमचा हिंग, हळद व्यवस्थित घालून घ्यायचे, सगळे एकजीव करून घ्यायचे। कोथिंबीर वडी सर्वांची फेवरेट असते। आपल्याला जर वाटत असेल तर बेसन पीठ कमी आहे, तर आपण त्यामध्ये अजून थोडंसं बेसन ॲड करायचे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। त्यामध्ये घट्टपणा आला पाहिजे। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करायचे। एकदम पाणी टाकलं तर ते पातळही होऊ शकतं, यासाठी स्टेप बाय स्टेप आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। आता आपण चाळणी घेणार आहोत। हे मिश्रण तयार झालेले आहे, यामध्ये आपण ते अशा प्रकारे घालायचे, सगळं एकसारखं व्यवस्थित त्यामध्ये ठेवायचे। त्यावर आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत। आपली चाळणी बसेल असे एक पातेल घ्यायचे, त्यामध्ये पाणी घालून गॅस ऑन करायचा आहे। आपण बघू शकता हा हाय फ्लेमवरचा गॅस आहे। आपण कमी फ्लेमवरती आपली कोथिंबीरीची वडी शिजवणार आहोत। तसेच आपली चाळणी त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे। वरून झाकण ठेवून कमी फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहोत। 10-15 मिनिटं आपण ठेवून देणार आहोत। आपण पाहू शकता आपली कोथिंबीरीचे मिश्रण आपलं शिजलेलं आहे। अशा प्रकारे आपण सुरीने वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता छान असं टेस्टी शिजलेलं आहे। यानंतर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे। यामध्ये आपण कोथिंबीरीचे चौकणी असे पीस करून घेतलेले आहेत। कमी फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत। छान अशी टेस्टी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। दिसायलाही छान आणि खायला अशी छान आपली वडी तयार झालेली आहे। आता वडीचा कलर आपल्याला ब्राऊन असा झालेला दिसतोय, म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। आपण काढून घेणार आहोत। बघू शकता क्रिस्पी अशी टेस्टी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।